एक तरफ नोटबंदी को लेकर जनता जहां परेशान है, वहीं कल्याण पुलिस ने लाखों की नकदी की हेराफेरी करने के जुगाड़ में दो शातिर अपराधियों को मुद्दे माल के साथ गिरफ्तार किया है। ये कार्रवाई खड़कपाड़ा पुलिस ने की है। बताया जाता है कि कल्याण पश्चिम के संदीप होटल में दो लोग नोट बदलने के लिए आने की खबर पुलिस को मिलने पर पुलिस ने होटल के आसपास जाल बिछाकर दो अपराधियों को हिरासत में लिया, तो उनके पास लाखों की नकदी पुलिस को मिली। तुषार माणिक और मयूर ठक्कर के पास से पुलिस ने 21,22,000 की नकदी हासिल की है। 2,000 की 17,44,000, 500 की 44,000, 100 तथा 50 की 2,00,000 की नकदी पाई गई है। इस कार्रवाई में वरिष्ठ पुलिस निरीक्षक गुलाब राव गोरे, उनके सहयोगी PI दिनेश सोनौने, हेमंत ढोले आदि का सहयोग रहा। कल्याण से जी वार्ता के लिए अशोक कामले की रिपोर्ट। खड़कपाड़ा पोलीस स्टेशनला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही माणसं हे जुन्या नोटा बदलून देण्यासाठी, म्हणजे जुन्या नोटा घेऊन नवीन नोटाच्या स्वरूपात बदलून कमिशनवर काम करून देण्यासाठी काही येणार आहेत, अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती रात्री काल। तर त्या आधारावर त्यांनी इन्फॉर्मेशन वर्कआउट केली आणि संदीप हॉटेलच्या समोर त्यांना दोन संशयास्पद परिस्थितीत त्यांच्या ॲक्टिवा गाडीवर दिसले, म्हणून पोलिसांनी त्यांना चौकीसाठी ताब्यात घेतलं आणि विचारपूस करता त्यांच्याकडनं ती उडवडीची उत्तरं देत होती, त्यांच्याजवळ काही सापडलं नाही। मग त्यांच्या गाडीची जेव्हा तपासणी केली तेव्हा दोघांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये काही रक्कम आढळून आली। तर ती तपासणी केली असता नवीन करन्सी सुमारे 21,22,000 रुपयाची रक्कम त्यांच्याकडनं मिळालेली आहे। त्याच्यामध्ये 2,000 च्या सुमारे 17,44,000 रुपयाची 2,000 च्या डिनॉमिनेशनमध्ये करन्सी मिळालेली आहे।